सराव भावना बनवून आज मस्त बघी बेद बनवलेला आहे. तर पोळी राहिली का खांदे आणतो बरीच केलंय डब्याला हा पूर्वाला शिवण्याला पिलूला पिलू आता काय माहिती तिकडे डबा लिहिते का नाही पण हॉस्टेलला आता आपलं याला शाळेत बी लागतय ना डबा मस्त पैकी जेवण हे कोणाचा हा पूर्वचा डबा का शिवण्याचा डबा रे शिवण्या भरला का हा बसलय बरोबर ते जा कंडील असते राहून तसंच असते बरोबर भाऊ बहिणीनं जेवायचं आहे जेवायचं मस्त पैकी बेत आहे आता जेवण पुरी शाळेत जाते पिलूला तुमचं दाजी जाते सोडायला हॉस्टेलला पिलू बी जेवण करल दारा डबा ठेवा तिकडे चला पिलू बस जेवायचं जेवण तर मस्त पैकी असं कालवण बनवलेलं आहे वांग्याच सगळ्याच्या आवडीचं कालवण आहे मला वांगण भाजी बर मस्त भाई असं चणचणी झणझणीत भात बी केलाय भात भरीत खरडाच करत होता पण भरीत मिरच्या नव्हत्या जास्त मिरच्या नव्हत्या जास्त म्हणून हे केलंय भरीत शिवण्याला पाहिजे भात आणि वांग मला ना भरीत आणि ना भाकर वांग देऊ का शिवण्याला कुलू तुला मावशांना सगळ्यांनी जेवायला या मम्मीने लय भारी भेट केलाय आता जायचंय ना हॉस्टेलला मावशांना सगळ्यांनी जेवायला आज मी पहिला दिवस मी जाणार आज शाळेत होय शिवण्या मला दे ना वांग्याच कालवण भात बी दे अजून बोला भात टाक त्याच्यात बाजरीची भाकर बरीत खाईन मी आता बघून तर तोंडाला पाणी सुटलंय मस्त पैकी अस बस भरीत लय भारी झालंय हिरव्या मिरचीच केलंय भाऊ बहिणीनं भरीत एकच नंबर अस चला सगळ्यांनी जेवायला मी घेते आधी उरिसा मासला भरीताचा कस काय झालंय चला जेवायला या सगळ्यांनी बसा की जेवायला काय बसतो ना बरी तर वांग दिसता येत आहे तुम्हाला दे ना बस बस आणि बाज अर्धी भाकर टाक आज लवकरच आपण देताचं नियोजन केलेलं आहे सगळ्यांनी
बघा वांग्याचं कालवण भात, भरीत, बाजरीची भाकर, भरीत आणि बाजरीची भाकर एकच नंबर लागते खायला, चणचणीत झणझणीत असं. पेलू पोट भर खा. आता मम्मीच्या हातचं जेवण पोट भरत खावं लागल ना. तिकडे गेल्या कसं तू मम्मीच्या हातचं जेवण. मला दे ना वांग्याचं कालवण, भात बी दे. अजून बोला भात टाक त्याच्यात, बाजरीची भाकर बरीच खाईन मी. आता बघून तर तोंडाला पाणी सुटलंय मस्त पैकी असं. बस भरीत लय भारी झालंय. हिरव्या मिरचीचं केलंय बहा बहिणीनं भरीत. एकच नंबर असं. चला सगळ्यांनी जेवायला. मी बी घेते आधी उडीसा मासला भरीताचा. कस काय झालंय. चला जेवायला या सगळ्यांनी. बसा की जेवायला. काय बसतो ना. भरीत आणि वांग दिसता येत आहे तुम्हाला. दे ना. बस बस आणि बस अर्धी भाकर टाक. चला जेवाय. चला सगळ्यांनी लय भारी बीत. आज लवकरच आपण देताचं नियोजन केलेलं आहे. जेवाय सगळ्यांनी. बघा वांग्याचं कालवण भात, भरीत, बाजरीची भाकर. भरीत आणि बाजरीची भाकर एकच नंबर लागते खायला, चणचणीत झणझणीत असं. पेलू पोट भर खा. आता मम्मीच्या हातचं जेवण पोट भरत खावं लागल ना. तिकडे गेल्या कसं तू मम्मीच्या हातचं जेवण. बरे लय एकच नंबर झालं बरं का खायला चौदा. सव्यात केलं होत मी. बरे खायलाच पाहिजे. कुणी केलं या. शाळा भरली आज.
करमायचं नाही. आता पुढे चाल गेल्या गेले आपल्याला शिवण नव्हती पण ती पण आधी शाळेत आता. जेवाय जेवाय बर 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 शेंगदाण्याची बरणी ठेवून जा. या गाडी ठेव माझ्या. दिवसातून बेताचा इडिओ भाव बहिणीनं टाकती वांग्याचं कालवण आणि भात एक नंबर. वांग्याचं कालवण दिलं वांग्याचं कालवण भात तू आम्ही हानी ना आता काय आओ. बर बर नंबर वांगत घालवून भात गप्रे. हो हा राहू दे. बर 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 चालते. हा हा मस्त अस वांग्याच कालवण आणि भात एकच नंबर बरे विदाजीने संपून टाकलं. लय भारी लागलं बरीत. बर 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 जेवून चालले का. बर 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 बर
या खावन तेवढं, परत दुपार पर्यंत जेवायला ना साधं. हा पोरं काय बांधतो? आपण आता झालं का? बाहेर लागल्या वांग्याचं भात चालवलं. अपूर्वा शिवण्याचा डबा नीट देहना नाही आण बरं का, हरवळ फिरवल ती शिवण्या डबा नीट देहना नाही. आणि हा पूर्वा लक्ष दे शाळेत हा ती जाऊ. शिवाने घेतली मी बाटली कुठे डब्याचे एक पिशवी घेते मी डब ठेवा पिक तुझ्या आ पूर्वा कसे डब तुझा डबा दुपारच्या सुट्टीत अपूर्वाकडे जायचं जेवायला. आज आपण शिवण्या बिले खुश आहे चालत जायचं म्हणतो पहिला दिवस आज हो शिवण्या रोज म्हणायची मला की आपू दे मी कळला नाही शाळेत काय आज जायच हा आठ वाजताच म्हणायला लागली शिवण्या की मला पोरच दिसनात कुणी शाळेत गेलेली मी सोडव येईन ना तुम्हाला. अपूर्वा हे शिवण्या पाणी आण का बाई आपल्याला प्यायला भात आणि भातच जाईना फुलं येताना.
मस्त बघ असं जेवण झालं. चला मग भाऊ बहिणींना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. कस काय वाटलं आजचा बेत नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय 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 पेपरवा बाय बाय कर बाय बाय. जातो म्हणाव शाळेत आता शाळेत जातो म्हणावा शाळेत ना आल्यावर म्हणावं मग दिसन व्हिडिओ मध्ये शाळेत ना आल्यावर सांग ना मामांना मग शाळेत ना आल्या मग व्हिडिओ मध्ये दिसन. हा तर मम्मी पप्पाचाच व्हिडिओ बघा. मम्मी पप्पाचाच व्हिडिओ बघा. बाय 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 बाय.